मला माहितीये तू नाही जात आहेस ना ऑफिसला. तू व्हॉट ऑब्विसली मला गॅरीने सांगितलंय. कमाल प्लॅनिंग आहे ना आजचं. ओके ओके चल ऑल द बेस्ट. मस्त कर मी निघते आता ऑफिस सांगते. ओके ओके चल बाय 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 सॅम. या काय मग काय म्हणली सॅम? ते टॉप सिक्रेट आहे. रिअली? मला पण नाही सांगणार. राईट तू माझी फ्रेंड आहेस तुला सांगते मी सगळं. तर ना गॅरीने आज सॉलिड प्लॅनिंग केलंय आणि तो ना प्लॅन मी तुला आल्यावर सांगेल. सिरियसली सना? अरे यार मला तरी सांगणार ना ऍटलीस्ट. आजचं प्लॅनिंग इतकं कमाल आहे ना असं लेजेंडरी आहे. तो तुमची स्वीट पण बर. मी एक सांगू का तुला? म्हणजे आय डोंट नो व्हॉट यू गाईज आर अप टू पण मला असं वाटतंय की खूप रिस्क आहे या सगळ्या प्लॅन मध्ये. म्हणजे मला माहित नाही सिरियसली काहीतरी घडणार आहे आणि इतकं सिरियस की सगळी मजा बाहेर पडणार आहे. काही नाही होत असं. कूल डाऊन? कूल डाऊन काय सुनाया? हे बघ, एक तर माझ्या पेरेंट्सना माहित नाही आपण असं सगळं करतोय. त्यांना जर हे कळलं ना चुकून एक तर माझं इथे राहणं बंद होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या सोसायटीच्या लोकांवर बिलकुल विश्वास नाहीये. ते तुला बाहेर काढतीलच पण तुझ्या सकट मलाही काढतील. असं काही होणार नाही. तू किती टेन्शन घेते? स्टॉप टॉकिंग लाईक भक्ती या प्लीज. प्लॅनिंग एकदा होऊ दे. मजा येणार यार. नाही बघ प्लीज थोडं हळू घे. मला कळत नाही तू एक्साइटमेंट मध्ये काहीतरी चुकीचं करून बसशील. असं काही होणार नाही. तू चिल मार. ओके चल आय गॉट लीव नाउ. ओके नो वाज बाय लव्ह यू सी यू. काय चाललंय ना कळतच नाहीये मला. मला एवढंच माहितीये की मला ह्या सगळ्यात अडकायचं नाहीये तिच्यामुळे ऍट एनी कॉस्ट. हॅलो बाळांदी. हाय मॉन्स्टर. अथर्व प्रकिती वेळा सांगितलं हे असलं मोठ्यांशी बोलायचं नाही म्हणून. मग तिला सांग ना. तिला एक अक्कल नाही पण तुला तर आहे ना. हा आता ती गुड आंटी होणार आहे. काय होणार ना शन्या? अरे श्रेयस काय काय ना त्याच्या सोबत शन्या आंटी आता लग्न करणार. मग ती एकदम गुड गर्ल होऊन जाणार आहे. हा लग्न लग्न हा लग्नच तर करणार आहेस ना तू. हो हो का अशीच लिव्ह इन मध्ये राहणार? अगं शन्या आता लग्न झाल्यानंतर सगळ्यांना माहित होईनच ना. अशी काय बोलून राहिली तू? इथे काहून राहील? श्रेयस काका बरोबर राहील ना. काय शन्या हो ना? लवकरच कळेल तुला राधिका कोण कुठे राहणार आहे.